तुला सांगू का, दिवसभर ही श्वेता इतके छान छान असे फनी मेसेजेस पाठवत असते ना. हो, आमचा असा खूप छान ग्रुप झालाय ग अर्जु. म्हणजे श्वेता हेच आहे, पण मी, मुक्ता, शुभांगी, बर आमचा तर म्हणजे आधीपासून वेगळा ग्रुप आहेच आहे. तुला माहितीये का, शाळेत पण ना मी, शुभांगी आणि मुक्ताचं आमचं त्रिकूट खूप फेमस होत. सगळं शेअर करायचो आम्ही एकमेकींची. आणि आता इतक्या वर्षांनी भेटलोय ना ग, तर असं होत आहे की किती बोलू आणि किती नको. पण असं संसार, मुलं बाळ, नोकऱ्या, ह्याच्यात असं प्रत्यक्ष उठून भेटणं नाही होत. पण हे किती छान आहे ना, असं सतत कनेक्टेड असल्याचं फील येतो ग. मस्त वाटत खूप. येस, बाय द वे, तू काय म्हणत होती सरचु? अरे हो, हे बघ कसली मस्त ऑफर आहे बघ. म्हणजे 3 कुर्तीज वर 2 कुर्तीज फ्री आणि 3 लेगिन्स वर 2 लेगिन्स फ्री. आणि कलर्स तर बघ ना, किती क्यूट आहेत. ए खरंच ग, मस्त ऑफर आहे, है ना. हे बघ, मी ना हा 1, 2 आणि हा 3 हे 3 सिलेक्ट केलेत. ए अर्चू, हा जरा ग्रीन जास्त डार्क नाही का वाटत आहे? अगं नाही ग, सध्या ना ऑड कॉम्बिनेशन घालायचीच फॅशन आहे. मी तर ऑर्डर सुद्धा केले. काय सांगते? येस, ऑनलाईन. यु नो, आफ्टर ऑल अर्चू स्टाईल. स्टेप बाय स्टेप ना. हो. अर्चू, मयू काय म्हणतीये बघितलंस का? तिला 1 ऑगस्ट भाषण लिहायचंय, जा ना जरा मदत कर. अगं हु काय, मी काय बोलतोय त्याकडे लक्ष आहे का तुझं? हो रे सतीश, तू कर मदत. या, माझी थोडी कामाची गडबड आहे म्हणून तुला सांगतोय, तर तूच मला सांगते तू जा म्हणून. हो माहितीये, मला करणार आहे मी मदत. हो पण कधी? तिला उद्या दाखवायचे सगळं टीचरना. सतीश, मला माहितीये रे, पण मी बिझी आहे ना. तू कर ना तिला मदत. आता मी नाही उठणार, मी सेट झाली याच्यात. सेट झाली का? एवढं चाललंय काय तुझं? पैसे वाचवणे. काय? येस, म्हणजे मी सगळ्या सेलचे रेट कम्पेअर करते आणि जिथे मला बेस्ट डील मिळेल ते मी घेणार. कसलं डील? अरे खूप आहे रे, म्हणजे तेलापासून ज्वेलरी पर्यंत सगळं आहे त्याच्यात. ए बरी आहेस ना तू. अर्थात? तेल आणि ज्वेलरी तू ऑनलाईन खरेदी करणार आहेस? हो, म्हणजे काय, सगळं जग अलीकडे तेच करतं. आता उठून दुकानात जायची काही गरज नसते, घर बसल्या बसल्या डिलिव्हरी, तुम्ही म्हणाल त्या वस्तूंची. आणि तुला माहितीये का, मी लेगिन्स आणि कुर्तीज सुद्धा ऑर्डर केली आहे. 40% डिस्काउंट आहे. आता बोल. ए जरा जपू ना. ए सतीश, ए काय रे, जरा काळा बरोबर राहा की. आता तो जमाना गेला, 50 दुकानं शोधायची, गर्दीत धडपडायचं. आता कसं, शॉपिंग ऑनलाईन, जस्ट 1 क्लिक. खरंय खरंय तुझं म्हणणं. बिचारे टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणाले होते. पण त्यांना काय माहीत, भावी पिढी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी वापरणारच कसाही असं म्हणेल ते. हो, मला टोमणे मारायची काही गरज नाही आहे. जेव्हा पैसे वाचवेन ना तेव्हा कळेल तुला माझं महत्व. ओके ओके ओके, तुझं चालू दे हं काम. मी जातो आणि मयूला मदत करतो. एक नंबरचा फुकट आहे का तू?